तीव्र उन्हाळ्यामुळे मुंबई नवी मुंबईमध्ये लिंबूला मागणी वाढली असून जानेवारीच्या तुलनेमध्ये लिंबूची तिप्पट विक्री होत आहे मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन पन्नास टनपेक्षा जास्त विक्री होत असून किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू सात ते आठ रुपयांना विकले जात आहे एप्रिलच्या सुरुवातीपासून उखाडा वाढू लागला आहे तापमान अडतीस ते चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे तीव्र उखाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारी घराबाहेर काम करणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे उखाड्यापासून बचाव करण्यासाठी लिंबू पाण्याचा उपयोग केला जात आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारीमध्ये सरासरी दहा ते पंधरा टन आवक होत होती एप्रिलच्या सुरुवातीपासून सरासरी पन्नास टन आवक होऊ लागली आहे होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपये किलोवरून चाळीस ते ऐंशी रुपयांवर पोहोचले आहे किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू सात ते आठ रुपयांना विकले जात आहे बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये पंच्याण्णव टक्के लिंबू आंध्र प्रदेशमधून येत आहेत महाराष्ट्रातील लिंबूचा हंगाम संपला आहे महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगर आणि संपूर्ण विदर्भामधून जून ते मार्च दरम्यान लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होत असते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट